कृषीमंत्री धनंजय मुंडे आणि शेकापचे नेते जयंत पाटील यांच्यातील वाकयुद्ध काही केल्यात थांबायला तयार नाहीये. शेकापची 2500 मतं जिल्ह्यात शिल्लक राहणार नाही असं म्हटलेलं होतं आणि त्याला जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. धनंजय मुंडेंनी आपल्या मतदारसंघात निवडून येऊन दाखवावं असं आव्हान त्यांनी केलंय. तर बहीण भाऊ एकत्र आले तरी बीडमध्ये चित्र वेगळं असेल असंही ते म्हणाले. त्याला तिथे येऊन निवडून येऊन दे त्याच्या मतदारसंघात. दोघंही बहीण भाऊ एकत्र झाले तरी बीडमध्ये वेगळं चित्र होईल एवढंच मी सांगतो. आता त्याच्या बारशाच्या आधी त्याच्या बारशाच्या गुऱ्या मी खाल्लेल्या आहेत. त्याच्या आधी शेका पक्ष कधी संपणार नाही. मोठमोठे नेते या जिल्ह्यातून सोडून गेले, आमदार खासदार सोडून गेले. शेका पक्ष आहे तिथेच आहे आणि शेका पक्षाची मतं आहेत तिथेच आहे.